कारवाई करावी यासाठी कुसगाव ग्रामस्थांचे पाण्यात उतरून आंदोलन। कुसगाव तालुका वाई येथील अनाधिकृत दगडखानपट्टा व स्टोन क्रेशरला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली आहे। यासाठी चुकीची कागदपत्रे पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी कुसगाव ग्रामस्थांनी कृष्णेच्या पाण्यात उतरून आंदोलन केले। यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।